गुप्त झोपू दे ना, लॉकडाऊन चालू आहे, आता आपल्याला आराम नो काम। अहो महाराज उठा लवकर, हीच तर वेळ आहे आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची। ते कसं काय? अहो महाराज, जे कोणी लॉकडाऊनचे नियम पाळेल त्याला कोरोना होणार नाही, बरोबर? जे कोणी नियम पाळेल ते आपल्या गळ्यात नाही फसणार, मला खात्री आहे। अशी माणसं कमीच असणार आणि नियम मोडणाऱ्यांची संख्या जास्त, त्यामुळे आपल्याला काहीतरी करून दाखवायला चान्स आहे, चान्स। हां, मला नाही वाटत, प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो, असं मग चला तर मग पृथ्वीवर। पण कुणी सापडलं तर दया दाखवू नका, तिकडे तुम्ही दया दाखवून सोडून देता आणि इकडे माझा पगार कमी होतो ना। बरं बरं, चल तर मग। आरा रक्तनाक, झटक्यात झाली एवढी गर्दी, कुणाला उचलू कुणाला नको, चित्रगुप्त काही गर्दी, लॉकडाऊन तर आपल्यासाठीच होत काय। बरं बरं, चला लागू का आम्हाला। बरं चल अगोदर त्या जाड्या माणसाला पकडू। काय भाऊ, एवढ्या गर्दीत इतका जवळ जवळ उभा आहेस, कोरोनाची भीती नाही वाटत का? काय करणार, सामान तर घ्यावं लागेल, पण तुमच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी ठराविक वेळ दिली आहे ना, किमान सोशल डिस्टन्सिंगचा तरी नियम पाळायचास, नाही त्याच काय आपलं ते काय तर पप्पा करतो का, मास्क पण लावलं नाही, असं असतंय वय कुठं। अहो महाराज, चौकशी काय करत बसलाय, उचला लवकर। महाराज मी चुकलो, मला माफ करा, मी पाळतो नियम, मला नका नेऊ, हे जर आधी समजलं असतं तर ही वेळ तुझ्यावर आली नसती, मी पण माझ्या घरी निवांत राहिलो असतो। पण आता माझ्याकडे कुठली केस आली तर नो एफ आय आर, डायरेक्ट एनकाउंटर, डिस्कॅम। वा महाराज, आजची किमान 1000 माणसं तरी झाली, आजचं टार्गेट कम्प्लीट। चला आता उद्या भेटू परत। चित्रगुप्त, मला वाटतं आज आपण एवढी माणसं घेऊन गेलो तर बाकीच्या माणसात भीती बसेल ना, उद्या आपल्याला काम नसेल बहुतेक। तुम्हाला कोण घाबरतय? नाही नाही, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का माणसं नियम पाळतील, खूपच गरज असेल तरच बाहेर पडतील आणि गर्दीत जायचं टाळतील, ते पण मास्क लावून 2 मीटरचं अंतर ठेवून थांबतील। पण पृथ्वीवर अशी पण माणसं आहेत ना ज्यांना पाहून मला हात जोडावंसं वाटेल आणि ज्यांना पाहून माझी छाती अभिमानाने भरून येईल। आहेत ना अशी माणसं जी कोरोना विषाणूला हरवत आहेत, त्यांना सलाम। डॉक्टर, नर्स, जी कोरोना झालेल्या व्यक्तीला वाचवण्यात गुंग आहेत, त्यांना सलाम। पोलीस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आपले शहर कोरोनामुक्त राहावे म्हणून झटत आहेत, त्यांना सलाम, कोटी कोटी प्रणाम। पण दुःखाची गोष्ट अशी आहे महाराज, काही महाभाग अशा गोष्टींना काळीमा फासत आहेत। हा 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 हा, त्यांना आपण आहोतच की। चल त्यांच्यासाठी उद्या येऊ परत। बाय बाय, मला भेटायचे का नाही ते तुम्हीच ठरवा तोपर्यंत।